नमस्कार मित्रांनो, नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण नवीन व्हिडिओमध्ये इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास यामधील पाठ क्रमांक 21 समूह जीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था या पाठाविषयी माहिती जाणून घेऊया. व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे. पाठ 21 समूह जीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था. पाण्याची टाकी. प्राथमिक आरोग्य केंद्र. पोलीस चौकी. बस सेवा. नाट्यगृह. शौचालय सुविधा. तरण तलाव. सांगा पाहू, वरील चित्रांच्या आधारे सार्वजनिक सोयी व सुविधा यांची यादी तयार करा. या सुविधांचा आपल्याला कोणता फायदा होतो? या सुविधा नसतील तर कोणत्या अडचणी येतील? आपले कुटुंब हे आपले घर असते. घराबाहेरील आपले जीवन सार्वजनिक असते. सार्वजनिक जीवनात विविध सुविधांची गरज असते. सार्वजनिक सुविधा म्हणजे आपणा सर्वांसाठी असणाऱ्या सोयी, वाहतूक, शाळा, दवाखाने यासारख्या अनेक सुविधांचा आपण सार्वजनिक जीवनात वापर करतो. सार्वजनिक सेवा सुविधा या सर्वांना व सर्वांसाठी सारख्याच उपलब्ध असतात. त्यांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे. स्थानिक शासन आणि गावातील सुविधा. आपण गावात किंवा शहरात राहतो. गावाची लोकसंख्या कमी असते, शहरातील लोकसंख्या जास्त असते. शहरात कारखाने असतात, बाजारपेठा असतात, तिथे रोजगाराच्या संधी जास्त असतात. सार्वजनिक सुविधा शहरात मोठ्या प्रमाणात असतात. गाव असो की शहर, तेथील कारभार तिथेच असणारी शासन संस्था पाहते. तिला आपण स्थानिक शासन संस्था म्हणतो. गावाचा कारभार ग्रामपंचायत बघते, नगराचा कारभार नगरपालिका पाहते, मोठ्या शहरांसाठी महानगरपालिका असते. यापैकी कोणते स्थानिक शासन तुमच्या गावात किंवा शहरात आहे? माहीत आहे का तुम्हाला? प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत असते. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी महाराष्ट्रात 21,636 ग्रामपंचायती होत्या. ती संख्या 2010 अखेर 27,993 झाली आहे. ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधित गावाची लोकसंख्या 500 इतकी आवश्यक आहे. 500 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 2-3 गावांची मिळून गट ग्रामपंचायत असते. स्थानिक शासन तुमच्या परिसरात कोणत्या सेवा देते याची सूची करा. वडिलांच्या बरोबर बँकेत जाणारी मुलगी. आंतरदेशीय पत्र न्याहाळणारी मुलगी. सहकारी संस्था सूतगिरणी. दूध डेअरी.
वरील चित्रातून आपल्याला आपल्या गावात असणाऱ्या सुविधा दिसतात. या व्यतिरिक्त आणखी कोणत्या सुविधा तुम्हाला मिळतात? सार्वजनिक सेवा सुविधा आपण दिलेल्या कराच्या रकमेतून आपल्याला दिल्या जातात. त्यांचा वापर आपण काळजीपूर्वक केला पाहिजे. सार्वजनिक सोयीसुविधांवर ताण येतो, पण आपण या समस्येवर एकत्रितपणे मात करू शकतो. पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता इत्यादी सेवा स्थानिक शासन पुरवते, परंतु त्यापेक्षाही अधिक सेवांची आपल्याला गरज असते. आपल्या गावात तुम्ही बँक पाहिली असेल. खर्च करून शिल्लक राहिलेला पैसे आपले आईवडील बँकेत ठेवतात. तिथे पैसे सुरक्षित राहतात, पैशांची बचत होते. गरज लागेल तेव्हा ते आपल्याला बँकेतून काढता येतात. गरजू लोकांना बँक कर्जही देते. नातेवाईकांशी व मित्रमैत्रिणींशी संपर्क ठेवण्यासाठी टपाल सेवेचा उपयोग होतो. जगभरात कुठेही आपल्याला पत्र पाठवता येते. एखाद्या परिसरातील काही लोक एकत्र येतात, आपल्या स्थानिक गरजा कोणत्या आहेत त्या शोधतात. त्यानुसार एकमेकांच्या सहकार्याने कोणता उद्योग किंवा व्यवसाय करायचा हे ठरवतात. तो उभा करण्यासाठी आपल्याजवळचे थोडे पैसेही एकत्र करतात. त्या उद्योगातून किंवा व्यवसायातून मिळणारा फायदा सर्वजण वाटून घेतात. लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या या संस्थांना सहकारी संस्था म्हणतात. सुमारे 400 वर्षापूर्वी एक टपाल व्यवस्था पुढील प्रमाणे होती. गोवळकोंडा येथे प्रत्येक 2-3 मैलाच्या अंतरावर छोट्या छोट्या झोपड्या असत. पहिल्या झोपडीत एक हरकारा असे. हरकारा म्हणजे टपाल घेऊन जाणारा मनुष्य. पहिल्या झोपडीतील टपालाची पिशवी घेऊन दुसऱ्या झोपडीत टाके. तेथे दुसरा हरकारा पिशवी घेण्यासाठी तयार असे. तो हरकारा ती पिशवी पटकन उचलून धावत जाऊन पुढच्या झोपडीत ती टाके. टपाल नेण्याची व्यवस्था अशा रीतीने केली जात असे. या व्यवस्थेलाच डाक व्यवस्था म्हणत. काय करावे बरे? नळांना तोट्या नसल्याने पाणी वाया जाते. या समस्येवर अकोले तालुक्यातील बहिरटवाडीच्या एका शाळेतील बाल संसदेने एक उपक्रम केला. वर्गात पाण्याची बचत या विषयावर चर्चा सुरू केली. काही विद्यार्थ्यांनी गावातील नळांना तोट्या नसल्यामुळे पाणी वाया जाते हा मुद्दा मांडला. मुलांनी नळाला तोट्या बसवण्याचे काम कोणाचे असते हे समजून घेतले. मग नळांना तोट्या बसवाव्यात असा आग्रह ग्रामपंचायतीकडे धरण्याचे बाल संसदेने ठरवले. मुलांनी नळांना तोट्या बसवण्याबाबतचे पत्र ग्रामपंचायतीला दिले. काही दिवसांनी एक स्मरणपत्रही पाठवले. आणखी काही दिवसांनी नळाला तोट्या बसवण्यात आल्या. मुलांनी समस्येचे निराकरण असे केले. आपण काय शिकलो? सार्वजनिक सुविधा म्हणजे आपणा सर्वांसाठी असणाऱ्या सोयी. गावाचा कारभार ग्रामपंचायत पाहते, नगराचा कारभार नगरपालिका पाहते, मोठ्या शहरांसाठी महानगरपालिका असते. सार्वजनिक सेवा सुविधांचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. बँकेत पैसे सुरक्षित राहतात. आपल्याला जगभरात कोठेही पत्र पाठवता येते. लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या संस्थांना सहकारी संस्था म्हणतात. धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.